नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 4 नात्यांची घट्ट वीण हा पाठ अभ्यासणार आहोत. लेखिका आहेत मीरा शिंदे. विद्यार्थी मित्रांनो, माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजात राहायला त्याला आवडतं. समाजामध्ये वाटाघाटी होतात, एकमेकांशी आपण बोलतो आणि म्हणून या ठिकाणी माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजात राहायला त्याला आवडतं. त्याला एकमेकांच्या मदतीशिवाय तो जगूच शकत नाही. आपण त्याला मदत करतो, एक माणूस आपल्याला मदत करतो, आपण दुसऱ्याला मदत करतो. हे थोडक्यात माणसांमध्ये आणि त्याच्या आधारानेच माणूस हा जगत असतो. तो कधी सुख कधी दुःख आपल्या वाट्याला येत असतं आणि आपल्या आवडीला माणसांना सांगत असतो. साहजिकच या माणसांशी त्याचं काही संबंध प्रस्थापित होत असतात. हे संबंध म्हणजेच नाती होय. हे संबंध म्हणजेच नातेसंबंध नाती होय. आणि जन्मताच काही नाती आपल्याला प्राप्त होतात आणि काही नाती ही सहवासाने प्राप्त होत असतात. जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा आपलं प्रथम नातं हे आईशी असतं आणि त्यानंतर जेव्हा आपण हळूहळू पुढे मोठे होत जातो तेव्हा आपण शाळेत जातो. शाळेत मित्रमैत्रिणी भेटतात, गुरुजन भेटतात, शेजाऱ्यांशी आपलं नातं असतं आणि म्हणून या ठिकाणी काही नाते जन्मताच प्राप्त होत असतात. उदाहरणार्थ आपली आई, आपली आजी, आपले आजोबा. म्हणजे जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपण कोणाची तरी नातू नात असं असतं. साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो, जन्मतापासून मरेपर्यंत आपले हे नात्यांचा प्रवास चालू असतो. एवढी नाती घट्ट असतात. अशाच नात्यांचं वर्णन आपण प्रस्तुत पाठात पाहणार आहोत. चला तर बघूया नात्यांचे घट्टवी. या ठिकाणी या पाठाच्या लेखिका आहेत मीरा शिंदे. प्रस्तुत पाठात लेखिका मीरा शिंदे यांनी नात्यांची वर्णन सहजतेने आणि परिणामकारकरित्या स्पष्ट केलेलं आहे.